नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण एक महत्वाचे काम करतोय तुम्ही सुद्धा हे काम कसे करायचे जाणून घ्या प्रोबेट आपल्यापैकी अनेकांनी प्रोबेट हा शब्द ऐकला असेल कोर्टाने प्रोबेट सर्टिफिकेट देणे म्हणजे संबंधित मृत्यूपत्र हे अस्सल आहे आणि कायदेशीरपणे अंमलात आणलेले आहे अशी पुष्टी देणे आणि एकदा का प्रोबेट मिळाले की ते सर्वांवर बंधनकारक असते मृत्यूपत्राचे प्रोबेट घेणे हे केवळ मुंबई चेन्नई आणि कोलकाता या शहरांमध्येच गरजेचे आहे इतर ठिकाणी अजिबात नाही मृत्यूपत्र कधी करावे अनेक लोकांचा असा गैरसमज आहे की वयोवृद्ध झाल्याशिवाय मृत्यूपत्र करण्याची गरज नाही किंवा मृत्यूपत्र केले म्हणजे आपला मृत्यू जवळ आला असे अनेकांना वाटते मृत्यू निश्चित असला तरी त्याची वेळ अनिश्चित असते त्यामुळे आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम असतानाच मृत्यूपत्र करणे इष्ट आहे कुठल्या दिवशी मृत्यूपत्र करावे असाही प्रश्न अनेकांना पडतो त्याबद्दल कायद्यात कोणतीही तरतूद नाही उदा जन्मदिन लग्नाचा वाढदिवस अशा विशेष दिवशी मृत्यूपत्र करणे लक्षात राहू शकते मृत्यूपत्राची अंमलबजावणी मृत्यूपत्राची अंमलबजावणी करताना एक किंवा अधिक व्यवस्थापक नेमता येतात मात्र असे करणे कायद्याने बंधनकारक नाही व्यवस्थापक नसल्यास कोर्टातून लेटर्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन मिळवता येते मृत्यूपत्र नॉमिनीवर बंधनकारक सोसायटी रेकॉर्ड प्रमाणे संबंधित नॉमिनी व्यक्तीच्या नावे शेअर हस्तांतरित केले की सोसायटीची जबाबदारी संपुष्टात येते त्यामुळे ज्या वारसांना जागेवर हक्क सांगायचा आहे त्यांना सक्षम न्यायालयात जाऊन दाद मागावी लागेल या बाबतीत सोसायटी काही निर्णय देऊ शकत नाही कारण वारस कोण हे ठरविण्याचा अधिकार सोसायटीला नसून केवळ कोर्टालाच आहे वेळोवेळी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की नॉमिनेशन हा वारसा हक्काचा तिसरा कायदा होऊ शकत नाही त्यामुळे जरी नॉमिनेशन केले असले तरी मालकी हक्क हा मृत्यूपत्र किंवा वारसा हक्क कायद्याप्रमाणेच ठरविला जातो मृत्यूपत्राचा अंमल मृत्यूपत्र करणारा बोलायचा थांबला की मृत्यूपत्र बोलायला लागते असे म्हणतात थोडक्यात मृत्यूपत्राची अंमलबजावणी ही मृत्यूपत्र करणाऱ्याच्या मृत्यूनंतरच होते